नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजे एजु सोल्यूशन या पूर्णतः मराठी विषयासाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, काही विद्यार्थी जे आहेत ते इतर भाषिक आहेत. मराठी भाषिक विद्यार्थ्यांबरोबरच इतर भाषिक विद्यार्थ्यांसाठी सहज आणि सुलभ समजावं यासाठी मी या व्याकरणच्या टॉपिकचं मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण देणार आहे. विरामचिन्ह म्हणजे पंक्चुएशन मार्क्स. तर हे पंक्चुएशन मार्क्स म्हणजे काय असतात बरं, हे आज आपण शिकणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे विराम चिन्हे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये आपण थांबतो, या थांबण्यालाच विराम असं म्हणतात. छात्र जब हम बोलते हैं तो बोलते वक्त बीच बीच में रुकते हैं, या आप जब पढ़ाई करते हो या किताब पढ़ते हो तो बीच बीच में हमें रुकना होता है. तर हे जे थांबणं आहे, हे जे रुकणं आहे, ज्या वेगवेगळ्या खुणांनी यानी सिम्बॉल के द्वारा दिखाया जाता है उन्हीं सिम्बॉल्स को विराम चिन्ह कहते हैं. थांबण्यासाठी जी वेगवेगळी चिन्ह वापरली जातात त्या चिन्हांनाच विरामचिन्हे असे म्हणतात. मराठीमध्ये एकूण 9 विरामचिन्हे आहेत. त्या प्रत्येक विरामचिन्हाचा आपण सखोल असं माहिती करून घेणार आहोत. त्यातलं पहिलं विरामचिन्ह आहे ते म्हणजे पूर्णविराम. विद्यार्थ्यांनो, पूर्णविराम हे चिन्ह बघा असं असतं. समजलं ना तुम्हाला? येस. तर यालाच आपण मराठीमध्ये सुद्धा काय म्हणतो? येस, पूर्णविराम असं म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये याला फुल स्टॉप असं म्हणतात. मग हे कधी देतात बरं? तर वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. जब सेंटेन्स पूरा होता है तो उस सेंटेन्स को पूरा होने के बाद हम ये चिन्ह को देते हैं. उदाहरण के लिए एक आपके सामने उदाहरण देता हूँ तो आपको ये बात और अच्छे से समझ में आएगी. रमेश दररोज अभ्यास करतो. बघा मुलांना, रमेश दररोज अभ्यास करतो या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेले आहे हे दर्शवण्यासाठी आपण हे चिन्ह दिलेलं आहे, त्यालाच म्हणतात पूर्णविराम. आणि इंग्रजीमध्ये याला म्हणतात फुल स्टॉप. अजून एक दुसरं वाक्य घेऊया म्हणजे तुम्हाला आरामात कळेल. दोन राधा गावी केली. बघा विद्यार्थ्यांनो, राधा गावी गेली हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. आणि हे पूर्ण झालं आहे ते आपल्याला या चिन्हातून समजतं, त्यालाच म्हणतात पूर्णविराम. समझ में आया बच्चों आपको? तो इस तरह से पूर्णविराम चिन्ह कैसे देते हैं ये हमने देखा है. अगला चिन्ह जो है उसका नाम है अर्धविराम. दूसरे चिन्ह है अर्ध विराम. काय नाव आहे त्याचं? अर्धविराम. आणि ते कसं दाखवतात बरं? ते मी तुम्हाला दाखवणार आहे याचं अर्धविरामचं चिन्ह. समजलं? ओळखलं ना? येस, यालाच आपण काय म्हणतो? अर्धविराम असं म्हणतो. याने हम जिसको आप लोग जिसको अंग्रेजी में सेमी कॉलन कहते हैं उसी को मराठी में कहते हैं अर्धविराम. मग हे अर्धविराम कधी देतात बरं? तर ज्या वेळेला दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्यय यानी कंजक्शन वर्ड जो है उससे जोड़ी जाती है
तब इस चिन्ह का उपयोग किया जाता है। परत एकदा बघा, दोन छोटी वाक्य ज्या वेळेला उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात तेव्हाच हे चिन्ह वापरलं जातं। अर्धविराम म्हणजेच येस, अर्धविराम म्हणजे सेमीकॉलन। सेमीकॉलन हे चिन्ह कधी देतात, तर ज्या वेळेला दोन छोटी वाक्य यानी दोन छोटे छोटे सेंटेन्स जब हम उभयान्वयी अव्यय यानी कंजक्शन वर्ड्स से जोड़ते हैं तभी ये दिया जाता है। उदाहरण बघूया, त्यानंतर तुम्हाला आपोआप समजून येईल। गड आला हे एक वाक्य आहे मुलांनो, हां, आणि हे वाक्य जोडण्याच्या अगोदर बघा पण हे उभयान्वयी अव्यय आहे। पण हे काय आहे, कंजक्शन वर्ड, त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। पण सिंह गेला, बघा ही दोन वाक्य जोडलेली आहेत आणि ही वाक्य जोडलेली असतानाच या ठिकाणी आपण जे चिन्ह वापरलेलं आहे त्यालाच म्हणतात अर्धविराम। अजून एक तुम्हाला मी उदाहरण देतो, त्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल। बघा दुसरं सेंटेन्स आहे, खूप लक्षपूर्वक बघा। वीज जोरात कडाडली, वीज यानी बिजली जोरात कडाडली यानी कडक कडकी यानी आवाज होती है ना बीज बिजली की, त्यालाच म्हणतात कडाडली। और इसके बाद हमने दिया है अर्धविराम क्योंकि ये एक अलग सेंटेंस है, वीज जोरात कडाडली, आणि दुसरा है पण पाऊस पडला नाही, पण पाऊस पडला नाही। बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी वीज जोरात कडाडली हे एक वाक्य आहे आणि पण पाऊस पडला नाही हे दुसरं वाक्य आहे, आणि ही दोन्ही वाक्य जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा आपण उपयोग केलेला आहे त्या चिन्हाला म्हटलेलं आहे अर्धविराम। काय म्हटलेलं आहे, अर्धविराम। कळलं तुम्हाला, यानी ये जो सेमी कॉलन है ये चिन्ह हम उस वक्त यूज करते हैं जब हमको दो छोटी छोटी सेंटेंस जोड़नी होती है, और वो जोड़ी जाती है किससे, यस्ती आपण जोड़तो उभयान्वयी अव्ययानी। समझ में आया आपको? अच्छा, तो अभी हम तीसरा चिन्ह देखते हैं, उसका नाम है स्वल्पविराम। क्या नाम है, स्वल्पविराम। कळते ना विद्यार्थ्यांनो तुम्हाला, आता आपण तिसरं बघणार आहोत चिन्ह, ते म्हणजे स्वल्प विराम। हां, स्वल्पविराम चिन्ह कसं दिसतं बघा, तुम्ही ओळखता हे चिन्ह, येस, हे बघा ज्याला आपण म्हणतो कॉमा। काय म्हणतो त्याला, कॉमा असं म्हणतात। मग हे कॉमा कधी देतात बरं, हे कब दिया जाता है बच्चो, तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यावर या चिन्हाचा उपयोग केला जातो। यानी कॉमा कब दिया जाता है, जब एक ही जात के अनेक शब्द एक साथ आते हैं तभी इस चिन्ह का उपयोग किया जाता है। और दूसरी बार भी उपयोग होता है, कब किया जाता है, संबोधन दर्शवताना, यानी अगर हम किसी को पुकारते हैं तो उस पुकार को जिसको हिंदी में संबोधन कहते हैं, मराठी मध्ये पण आपण संबोधन म्हणतो, किंवा हाक मारने किंवा बोलावणे, बोलवा बोलावणे करत असताना या चिन्हाचा उपयोग केला जातो। उदाहरण बघा, मी तुम्हाला एक सांगतो, आधी आपण बघूया की एकाच जातीचे वेगवेगळे शब्द जेव्हा लागोपाठ येतात त्यावेळेला आपण स्वल्पविरामचा उपयोग करतो। यामध्ये बघा, मोगरा जाई, जास्वंद ही फुले
दिसायला छान असतात, पूर्णविराम। बघा मुलांनो, मग ही फुलांची नावं आहेत, एकाच जातीची आहेत, एक जात म्हणजे ही एकाच प्रकारची, ही सगळी फुलं आहेत। आणि ही फुलं जी आहेत ती फुलं जेव्हा आपण बघतो, मोगरा, कॉमा जाई, कॉमा जास्वंद, यांनी मोगरा, जाई आणि जास्वंद ही एकाच जातीची आहेत, म्हणजे ही फुलं आहेत, ही दाखवत असताना आपण स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग केलेला आहे। आणखीन दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला की केव्हा देतात स्वल्पविराम, यानी कब देते हैं बच्चों, तो ये देने के लिए एक सिंपल तरीका मैंने बताया है कि अगर किसी को पुकारना है तो इसका उपयोग किए जाता है। जैसे मैं और एक उदाहरण देता हूं, राजू इकड़े ये, राजू इकड़े ये, इकडे ये। बघा विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी आपण जे संबोधन वापरलेलं आहे राजू, याने राजूला बोलवलेलं आहे, आणि म्हणून आपण हा हे जे चिन्ह दिलेलं आहे त्याला म्हणतात स्वल्पविराम। म्हणजेच एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर आणि संबोधन करत असताना स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग केला जातो। समजलं मुलांनो? आता दुसरं चिन्ह आहे ते आपण बघूया, त्याला म्हणतात अपूर्ण विराम। समजते ना विद्यार्थी मित्रांनो? छान, तर हे तुम्ही टप्प्याटप्प्याने सुद्धा बघू शकता आणि ह्याचे उदाहरणांचा सराव देखील करू शकता। अगला है विराम चिन्ह, जिसका नाम है अपूर्ण विराम। विराम चिन्ह क्रमांक 4 आहे अपूर्ण विराम। आता हे कसं दिसतं बरं, हे चिन्ह मी तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये दाखवतो। अपूर्ण विराम हे बघा, देखा है आप लोगों ने? येस, बहुत बार जब हम पढ़ते हैं मराठी, हिंदी, अंग्रेजी कोई भी हो, उसको कहते हैं अपूर्ण विराम, ज्याला आपण कॉलन असं म्हणतो। अंग्रेजी में क्या कहते हैं उसको? कॉलन। अंग्रेजी में क्या कहते हैं बच्चों? कॉलन। आता हे कधी वापरतात बरं, तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग केला जातो। वाक्याच्या शेवटी याने सेंटेंस जब खत्म होता है और तब हमें कुछ जानकारी देनी होती है, डिटेल जानकारी देनी होती है, तब हम इस चिन्ह का उपयोग करते हैं। समझ लं मुलानो? समझ लता? येस। मग ज्या वेळेला आपल्याला अधिक माहिती द्यायची असते किंवा डिटेल जानकारी देनी होती है उस सेंटेंस के एंड में, तेव्हाच आपण अपूर्ण विरामचा उपयोग करतो। आता उदाहरण बघा, एक उदाहरण दाखवतो तुम्हाला, मग तुम्हाला लगेच कळेल। कॉलनचं उदाहरण बघा, एक पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झालेत, और इसके बाद ये बच्चों, ये जब आप लिखोगे तब आपको वही पेन यूज करना है, दूसरा अलग पेन नहीं यूज करना है। मैं आप लोगों को वो चिन्ह कैसे है और कहाँ इस्तेमाल किया जाता है ये दर्शाने के लिए मैंने ये अलग अलग पेन का उपयोग किया है, ताकि आपको समझ में आए। पुढील क्रमांकाचे विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले असं आपण म्हणूया, ते आहेत क्रमांक यानी नंबर्स
यानी ये रोल नंबर के बच्चे पास हुए हैं कुठल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, ते नंबर आहेत 3, 5, 8 आणि 10। समझ में आए बच्चों? तो जब हमने अपूर्ण विराम कधी देतात, जेव्हा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असतो, यानी डिटेल देना है। ये देखो, ये सेंटेंस खत्म हुआ, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले, और ये खत्म होने के बाद हम लोगों ने डिटेल जानकारी देनी है, इसीलिए ये लिखा गया है 3, 5, 8, 10। म्हणजे अपूर्ण विराम हम जब देते हैं जब हमें डिटेल जानकारी देनी होती है। चलो और एक उदाहरण आपको देता हूँ तो आपको और बेहतर तरीके से समझ में आएगा। दूसरा उदाहरण है बघा, एकदम सोप्प, नामाचे प्रकार पुढील प्रमाणे बघा, बघूया आपण। सर्व, सॉरी माफ करा, नामाचे प्रकार पुढील प्रमाणे या ठिकाणी आपण या अपूर्ण विराम चिन्हाचा उपयोग केलेला आहे, आणि मग टाइप्स ऑफ नाउन या काइंड्स ऑफ नाउन कौन कौन से पता है आपको? यस, तो उसमें से एक है सामान्य नाम, यानी कॉमन नाउन। दूसरा विशेष नाम, स्पेसिफिक नाउन होता है ना, त्याला विशेष नाम असं म्हणतात। आणि दुसरं आहे भाववाचक नाव, म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाउन। विद्यार्थ्यांनो, या वाक्यामध्ये बघा आपण का दिलेलं आहे नामाचे प्रकार पुढील प्रमाणे, नाम के विभिन्न प्रकार आगे दिए है, और फिर वो कौन से है, वो डिटेल है, और ये डिटेल के लिए हमने अपूर्ण विराम का उपयोग करके इसके आगे विभिन्न तीन प्रकारे उसकी जानकारी दी है, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। समजले विद्यार्थी मित्रांनो? तर अशा प्रकारे विरामचिन्हांपैकी एकूण 9 विरामचिन्हांपैकी आपण 4 विरामचिन्हे या ठिकाणी शिकलेलो आहोत, बाकीची विरामचिन्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।